आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणीत मॉक सीईटी परीक्षेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद. कर्नाटक राज्यात निपाणीत प्रथमच मॉक सीईटी परीक्षा घेण्यात आली. निपाणी शहरातील VSM तांत्रिक महाविद्यालयात मॉक सीईटी या परीक्षेचं उद्घाटन झालं. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत कोठीवाले, प्रिया गावडे, प्रिन्सिपल डॉक्टर प्रकाश हुबळी, संस्थेचे अध्यक्ष BR पाटील, उपाध्यक्ष हरिश्चंद्र शांडगे, पप्पू अण्णा पाटील, SM खडदे, संजय मिळवाडे, रावसाहेब पाटील, आनंद गिड्ड, शिवकुमार कल्याण शेट्टी, विनायक लोले, समीर नागवाडी, प्रवीण पाटील हे उपस्थित होते. मानकर न्यूज साठी निप्पाणीहून प्रतिनिधी विश्वनाथ हलगेसह कॅमेरामन पद्मराज चौगले. ಯಾವುದೇ ಎಕ್ಸಾಮ್ ಆಗಲಿ ತಮ್ಮನ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಟೆನ್ಷನ್ ಅಲ್ಲಿ ತರ್ತದೆ, ಹೌದು ಇಲ್ವೋ? ಓಕೆ, ವಾಟ್ ಎವರ್ ಮೇ ಬಿ ದ ಟೈಪ್ ಆಫ್ ಎಕ್ಸಾಮ್, ಬಟ್ ದ ಸಿಇಟಿ ಎಕ್ಸಾಮ್ ಇಸ್ ದ ಎಕ್ಸಾಮ್ ಆಫ್ ಯುವರ್ ಲೈಫ್. ದಿ ಕರ್ನಾಟಕ ಸಿಇಟಿ ಕಾಮನ್ ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಟೆಸ್ಟ್ ಎಕ್ಸಾಮಿನೇಷನ್ ಅಂತ ನಾವು ಏನಂತೀವಿ, ಅದು ನಿಮ್ಮ ಜೀವನವನ್ನ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಪರೀಕ್ಷೆ. 100% ಮೀನ್ ಸಾಂಗತೋ ತುಮಚಾ ಪ್ಲೇಸ್ಮೆಂಟ್ ಝಾಲಾ ತರ 100% ತುಮಾಲಾ ನೌಕರಿ ಮಿಳ್ನಾರಚ ಆಹೆ, ತಜಾ ಪೂರ್ಣ ಖಾತ್ರಿ ಆಹೆ ಮೀನ್ ಸಾಂಗತೋ. का म्हणजे तस मॅडम आता स्वतः त्याचे भाऊ सांगितले सगळं, त्याशिवाय आमचे प्रिन्सिपल ते म्हणजे त्यांचे कंपनी आहे ना प्लेसमेंटच, त्याच इज ऑल्सो वन ऑफ द मेंबर ऑफ द कमिटी ते आहे. बाकी अनेक असं इंडस्ट्रीला त्यांनी आमंत्रण देणार आहे प्लेसमेंटसाठी या पुढं नक्कीच चांगलं होणार आहे. ते विषयी तुम्ही डोक्यातनं काढूनच टाका. तुम्ही असं समजून घ्यायला पाहिजे इथं ऍडमिशन जर घेतलं 100% माझं प्लेसमेंट होणार आहे. फॉर द बिझनेस दे विल बिकम एन एंटरप्रेन्योर राईट, बट 90% मोर देन 90% स्टुडंट दे विल ऑप्ट प्लेसमेंट अँड ऑलवेज ऑल स्टुडंट्स दे एक्सपेक्ट येस आय शुड गेट द package of 3 lakhs, 4 lakhs, 5 lakhs, am I right? After engineering. And that is why you are going to take an admission. This is what you people are dreaming. You are right. You should dream. I am Dr. Prakash Hubali. I have been 2-3 months before. VSMIT Engineering College. I am principal and director post. निभा रहा हूँ. पहली बार हम ये बॉर्डर स्टूडेंट्स के लिए, दैट इज महाराष्ट्र कर्नाटका बॉर्डर के लिए, बॉर्डर में रहने वाले बच्चों के लिए ये प्रिपरेटरी एग्जामिनेशन के लिए थोड़ा प्रयास कर रहे हैं. मतलब जो भी इंजीनियरिंग या मेडिकल के लिए जाने वाले बच्चे होते हैं उनको एक एग्ज़ाम देना पड़ता है.